विधानसभा अध्यक्ष हे एका पक्षाचे आमदार आहे आणि ते त्यांनी आतापर्यंत अनेक पक्षांतरं केली. त्याच्यामुळे पक्षांतरासंदर्भात जी नीतिमत्ता असते ती तपासावी लागेल. ज्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत त्यांना अशा प्रकारे पक्षांतर करून घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार कोणी बनवलं असेल त्याच्याविषयी त्यांना किती वेदना आहे, दुःख आहे, हा तपासाचा विषय आहे. अनेक पक्षात विधानसभेचे अध्यक्ष आता कोणीतरी काल म्हणालं की आम्ही विधानसभा अध्यक्षांवरती दबाव आणत आहोत. काय असतं दबाव? सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. निर्णय घ्या सर्वोच्च न्यायालयाचा, आमचा नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बोलतो आहोत. खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार एक शपथ घेतली. त्याआधी एक वकील म्हणून त्याने शपथ घेतली आहे. सनद घेताना विधानसभा अध्यक्ष म्हणून त्याने शपथ घेतली आहे, आमदार म्हणून शपथ घेतली आहे. ती घटनेचं रक्षण करते. त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये गेल्या साधारण एक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये घटनेचा, कायद्याचा खून होताना मला दिसत आणि त्याच्यावरती त्यांना काही वाटत नसेल. तर त्या विधिमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासातलं एक पान त्यांच्या नावानं लिहिलं. आपण एक बेकायदेशीर सरकार चालवायला अशा प्रकारे समर्थन देत आहे हे कितपत योग्य आहे, त्याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे नक्कीच. अर्थात जनतेच्या न्यायालयामध्ये, जनतेच्या मनामध्ये याविषयी रोष आहे आणि त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागते. जे जे या कटात आणि गुन्ह्यात सहभागी आहेत त्या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागेल एवढंच मी आज सांगू इच्छितो. संजय राजाराम राऊत, नैतिकता, लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेली शपथ, या फार मोठ्या मोठ्या वाक्य वापरताना दिसतात. म्हणजे संजय राजाराम राऊत, उद्धव ठाकरे यांच्या लोकांच्या अशा बरबटल्या लोकांकडून नैतिकता हा शब्द ऐकणं म्हणजे उद्या दाऊद महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या वर धडे देण्यासारखं आहे. स्वतः नैतिकतेचे धिंदवडे उडवले, खासदार म्हणून, आमदार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून किंवा शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून कुठली घेतलेली शपथ पाळली? शिवसेनेला बर्बाद करण्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यामध्ये सर्वात मोठा घात कोणाचा असेल तर या संजय राजाराम राऊतचा आहे. सूर्याजी पिसाळ असणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देऊ नये. आणि काल माझ्या पत्रानंतर अध्यक्षांवर होणारा आक्रमण थोडं कमी झालेलं दिसलंय. कारण का खासदारकी कितीही तुम्ही स्वतःला तुमचं स्वतःच थैथय थांबवा, संजय राजाराम राऊत हा काय खासदार जास्त महिने राहत नाही.